त्यामुळं त्यांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यात येतं, त्यांना ज्या पद्धतीने छळण्यात येतं, शेवटी माणसाला एकदूच वाटतं की या पद्धतीचं छळणं काही योग्य नाही. कायम आहे का आताही? मला वाटतं आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्यांना विनंती केली, राज्याच्या बूथ पासूनच्या आमदारापर्यंत, खासदारापासून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली आहे की राज्याचे नेते म्हणून फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी काम करावं. राज्याचे नेते ते आहेत, त्यांची भावना एवढीच होती की संघटनेमध्ये अजून एकदा मी आणि त्यांनी दोघांनी काम करून पुन्हा एकदा जे कन्फ्युजनचं जातीवादाचं राजकारण जे तयार केलं आहे, जात पात काढून आम्हा लोकांना त्या ठिकाणी एका कठघड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितपणाने ते थोडे दुःखी झाले, व्यथित झाले आहे, आणि व्यथित होणं स्वाभाविक आहे. शेवटी प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे, म्हणून प्रत्येक मनुष्याला हृदय आहे, त्याच्या हृदयाच्या भावना आहेत. शेवटी काही आम्ही दगडाचे माणसं नाही आहोत, झाडा माणसाचे माणसं आहोत, आणि त्यामुळं त्यांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यात येतं, त्यांना ज्या पद्धतीने छळण्यात येतं, शेवटी माणसाला एकदूच वाटतं की या पद्धतीचं छळणं काही योग्य नाही. त्यामुळे थोड्या भावना दुखलेल्या आहेत, पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना गळ घातलेली आहे की त्यांनी कुठेही या पद्धतीचे निर्णय करू नये असे आम्ही गळ घातले.